शेतकरी जगाचा पोशिंदा, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना हमीभाव मिळालाच पाहिजे, इडापिडा टळू दे, बळीराजाचं राज्य येऊ दे, बळीराजा तू घेऊ नको फाशी, जग राहील तुझविन उपाशी, असे शेतकऱ्यांच्या बाबतीत विविध संदेश देणारे पोस्टर झळकले ते गणपती बाप्पाच्या देखाव्यात. एकीकडे सुका दुष्काळ तर दुसरीकडे ओला दुष्काळ अशा कचाट्यात सापडलेल्या शेतकरी आणि त्याची व्यथा दर्शवणारे हे गणपती बाप्पाच्या चरणी असलेले देखावे सर्वांचेच आकर्षण ठरले. प्रत्येक वर्षी गणेश उत्सवात पालघर तालुक्यातील टेंभोळे गावचे राकेश पाटील आपल्या घरी गणपती बाप्पा विराजमान करून गणेश उत्सवाच्या निमित्ताने पालघरसह जगभरातील जनतेला आपल्या देखाव्यात शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने व्यथा दाखवण्याचा व सरकारचे लक्ष वेधण्याचे काम करत आहेत. नवनवीन सामाजिक संदेश देणारे गणेश उत्सवात देखावे तयार करून आतापर्यंत अनेक वेळा प्रथम पारितोषिक देखील मिळवले आहे. राकेश पाटील यांचे कौतुक करू तितके कमीच आहे. आपल्या या उपक्रमात आपल्या कुटुंबाची देखील मोठ्या प्रमाणात साथ असते. राकेश पाटील स्वतः एक उत्तम व्यावसायिक देखील आहेत. त्यांचे बटरफ्लाय आगरीकट्टा आणि चायनीज सेंटरची टेस्टी फूड सुप्रसिद्ध आहे. खवयांची मात्र इथे गर्दीच होत असते. यांच्या या सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्याला पाहण्याकरिता परिसरातील हजारो गणेश भक्त देखील मोठ्या संख्येने दर्शन घेण्याकरिता हजेरी लावतात. नमस्कार, माझं नाव राकेश सुभाष पाटील, जिल्हा पालघर, राहणार टेंभोळे. यावर्षी घरगुती गणपतीचं माझं 14वं वर्ष आहे. दरवर्षी मी गणपती डेकोरेशनच्या माध्यमातून सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करत असतो. गेल्या वर्षी मी स्त्रियांवर होणारे अत्याचार, स्त्री भ्रूण हत्या यावर देखावा सादर केला होता. यावर्षी मी शेतकरी आत्महत्या, ओला दुष्काळ, सुका दुष्काळ यावर एक डेकोरेशनच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा छोटासा एक प्रयत्न केलेला आहे. माझी सरकारकडे एकच मागणी आहे की ज्या प्रकारे तुम्ही लाडका भाऊ लाडकी बहीण योजना आणली आहे, त्याचप्रकारे शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक कुठली तरी योजना आणावी, जेणेकरून शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होणार नाही. जसे तुम्ही मोठे मोठे प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करतात, त्याचप्रकारे एखादा असा प्रकल्प आणा ज्याने शेतकरी हा कुठल्याही प्रकारची आत्महत्या करण्यास प्रवृत्त होणार नाही. आज जर शेतकऱ्याने आत्महत्या केली तर पुढच्या पिढीमध्ये शेतकरी हा राहणार नाही. म्हणून पुढच्या पिढीला, तरुण पिढीला शेतीमध्ये जे ज्ञान आहे ते मिळवण्यासाठी त्यांना शेतकऱ्यांना कुठली तरी एक योजना अशी अंमलात आणावी की जेणेकरून शेतकरी त्यांच्या मुलांना सुद्धा सांगेल का तुम्ही मुलांना जॉब करण्यापेक्षा शेती करा, शेतीमध्येच तुमचं भलं आहे, असा एक सामाजिक संदेश देण्यासाठी मी एक छोटासा प्रयत्न करत असतो. गेल्या 14 वर्षापासून आपल्या डेकोरेशनच्या माध्यमातून आपण जे सामाजिक संदेश देत असतो त्यातून आपल्याला समाजामध्ये प्रथम पारितोषिक मिळत असतो. माझा पारितोषिक मिळवण्याचा हेतू नाही, माझा एक छोटासा हेतू आहे की आपण जे काही डेकोरेशन बनवतो त्याच्यातून समाजामध्ये एक सामाजिक संदेश पोहोचवण्यासाठी आपण एक डेकोरेशनच्या माध्यमातून सामाजिक संदेश देत असतो. तर माझी सरकारकडे इतकीच विनंती आहे की शेतकऱ्यांसाठी सरकारने काहीतरी योगदान द्यावे की जेणेकरून शेतकरी त्यांच्या मुलांना सुद्धा प्रवृत्त करेल तुम्ही शेती करा. म्हणून माझ्या सरकारकडे एकच मागणी आहे की शेतकरी त्याच्या मेहनतीने जे कार्य करत असतो त्याला जसं तुम्ही निधी उपलब्ध करून देतात तसं शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक कुठलं तरी एक निधी उपलब्ध करून द्यावं जेणेकरून शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये. मी जे सामाजिक संदेश देण्याचा घरगुती गणपतीच्या डेकोरेशनच्या माध्यमातून देत असतो त्याचं कारण इतकंच आहे की समाजामध्ये लोकांना सरकारकडून जी अपेक्षा असते त्या अपेक्षा सरकारकडून सुद्धा त्यांच्या पूर्ण झाल्या पाहिजे. आज जसे तुम्ही लाडकी बहीण योजना आणली आहे, लाडका भाऊ आणला आहे, तसेच शेतकऱ्यांसाठी सुद्धा लाडका शेतकरी अशी एक कुठली तरी योजना आणावी जेणेकरून शेतकरी आत्महत्या हा शेवटचा पाऊल उचलू शकत नाही. हीच सरकारकडे माझी मनापासून मागणी आहे. गणपती बाप्पा मोरया.